नमस्कार, मी पूजा. एमकेन मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील राजकीय घडामोडींसोबत देश विदेशातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मांडल्यानंतर विरोधी पक्षांनी याला विरोध केला. मात्र हे विधेयक आता लोकसभेमध्ये 293-82 मतांनी मंजूर झालंय. कर्नाटकमधील बंडखोर आमदारांवरील कारवाईनंतर हायकोर्टाच्या आदेशानुसार 15 मतदारसंघात नुकत्याच पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये भाजपा 10 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान पुन्हा सत्ता राखण्यासाठी येडियुरप्पा सरकारला बहुमतासाठी केवळ 6 जागांची आवश्यकता होती, त्यामुळे निकालाच्या कलानुसार या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे. काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांसोबत शिवाजी पार्कवर मंत्रिपदाची शपथ घेतली होती आणि आज बाळासाहेब थोरातांनी मंत्रालयातील आपल्या कॅबिनेटचा चार्ज घेतलाय. अजून खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्यामुळे शपथ घेतलेले 6 मंत्री बिनखातेचे आहेत. आता खाते वाटप कधी होणार आणि बाळासाहेब थोरातांसह कोणाला कोणतं खातं मिळणार याबद्दल आता उत्सुकता लागलीय. भाजपात गेलेल्या अनेक नेत्यांनी फोन करून आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केलाय. 2024 मध्ये राष्ट्रवादी राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल यासाठी प्रयत्न करू असं यावेळी त्यांनी सांगितले. सांगलीमधील इस्लामपूर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या जवळकीच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरलाय. हे दोन्ही नेते करमाळ्याचे अपक्ष आमदार जयंत मामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात एकत्र आले होते. यावेळी शेजारी शेजारी बसून त्यांनी गप्पा मारल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. दरम्यान या भेटीनंतर आम्ही कोणाची काय कायमचे दुश्मन नसतो असं वक्तव्य अजित पवारांनी केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावले. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मांडल्यानंतर विरोधी पक्षांनी याला विरोध केला. मात्र हे विधेयक आता लोकसभेमध्ये 293-82 मतांनी मंजूर झालंय. कर्नाटकमधील बंडखोर आमदारांवरील कारवाईनंतर हायकोर्टाच्या आदेशानुसार 15 मतदारसंघात नुकत्याच पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये भाजपा 10 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान पुन्हा सत्ता राखण्यासाठी येडियुरप्पा सरकारला बहुमतासाठी केवळ 6 जागांची आवश्यकता होती, त्यामुळे निकालाच्या कलानुसार या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे. काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांसोबत शिवाजी पार्कवर मंत्रिपदाची शपथ घेतली होती आणि आज बाळासाहेब थोरातांनी मंत्रालयातील आपल्या कॅबिनेटचा चार्ज घेतलाय. अजून खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्यामुळे शपथ घेतलेले 6 मंत्री बिनखातेचे आहेत. आता खाते वाटप कधी होणार आणि बाळासाहेब थोरातांसह कोणाला कोणतं खातं मिळणार याबद्दल आता उत्सुकता लागलीय. भाजपात गेलेल्या अनेक नेत्यांनी फोन करून आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केलाय. 2024 मध्ये राष्ट्रवादी राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल यासाठी प्रयत्न करू असं यावेळी त्यांनी सांगितले. सांगलीमधील इस्लामपूर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या जवळकीच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरलाय. हे दोन्ही नेते करमाळ्याचे अपक्ष आमदार जयंत मामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात एकत्र आले होते. यावेळी शेजारी शेजारी बसून त्यांनी गप्पा मारल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. दरम्यान या भेटीनंतर आम्ही कोणाची काय कायमचे दुश्मन नसतो असं वक्तव्य अजित पवारांनी केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावले. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या आरोपींविरोधात मुंबई हायकोर्टाने मोठा निकाल दिलाय. कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. या खून खटल्यामध्ये 11 आरोपी आहेत. या खटल्यामध्ये अरुण गवळी आणि इतर आरोपींना 17 न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात सर्व दोषींनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं. हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावरून देश थातरून गेला असून सगळीकडे संतापाची लाट आहे. अशातच नागपूरमध्ये देखील असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
नागपुरातील कळमेश्वर परिसरातील शेतात एका 5 वर्षाच्या चिमुरडीचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळून आलाय. या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. जिल्हा परिषदेच्या बालवाडीमध्ये शिकणारी ही मुलगी गुरुवारपासून बेपत्ता होती. तेव्हापासून पोलिसांकडून या मुलीचा शोध सुरू होता. अखेर पोलिसांना लिंगा परिसरामध्ये शेतात या मुलीचा मृतदेह आढळून आलाय. बारामती मेघी रोडवर रात्री 12 दरम्यान फोर व्हीलरचा भीषण अपघात झालाय. बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचं काम सुरू केलं असून मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली आहे. यामुळे ड्रायव्हरचं गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत जाऊन पडली आणि गाडीमध्ये 2 जण होते. सुदैवाने त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाहीये. मात्र यामध्ये फोर व्हीलरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि गाडी आता क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलीये. पुणे येथून महाबळेश्वरला जाणारी शिवशाही बस आणि महाबळेश्वरवरून पुण्याकडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल यांची पसरणी घाटातील वळणावर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये खाजगी ट्रॅव्हल पलटी झाले. यामध्ये दोन्ही वाहनातील 25 ते 30 लोक जखमी झालेत. दैव बलवत्तर म्हणून खाजगी बस पलटी होऊन कठड्याला धडकून वाचली. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड वर आधारित MCLR कर्ज दरामध्ये 0.10% कपात केली आहे. 10 डिसेंबर पासून नवीन दर लागू होणार आहेत. यामुळे SBI LCLR संबंधित असलेली गृह वाहन आणि अन्य कर्ज स्वस्त होणार आहे. वृक्षतोडीवरून राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील नियोजित स्मारकासाठी एकही झाड तोडू नका असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. आरे कारशेडला स्थगिती देण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेकडून औरंगाबाद येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी वृक्षतोड केली जाणार चर्चा सुरू होती. दांभिकपणा हा रोग आहे. जेव्हा तुम्हाला कमिशन मिळतं तेव्हा तुम्हाला झाडं तोडलेली चालतात. या पापाला क्षमा नाही. गेट 12 शिवसेना असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. अमृता फडणवीस यांच्या टीकेला प्रियांका चतुर्वेदी यांनी उत्तर दिलंय. त्यांनी म्हटलंय, सॉरी तुमचा अपेक्षाभंग झाला पण एकही झाड कापलं जाणार नाही हे सत्य आहे. महापौरांनी याला दुजोरा दिलेला आहे. रेटून खोटं बोलणं हा मोठा रोग आहे. गेट 12 असं चतुर्वेदी यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे नाराज असल्याचं दिसून येतंय. भाजपकडून त्यांना समजवण्याचा प्रयत्न सुरू असताना आता अखेर त्यांच्या नाराजीची केंद्रीय नेतृत्वाने दखल घेतली. त्यामुळे खडसे आपली बाजू मांडण्यासाठी आज दिल्लीत आहेत. या ठिकाणी ते महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि भाजप महामंत्री BL संतोष यांची ते भेट घेणार असल्याचं समजतंय. मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गेल्या 10 दिवसात 5 खटले मागे घेतलेत. यातील ताजा निर्णय हा मराठा आंदोलनासंदर्भातला आहे. ठाकरे सरकारने आपल्या या निर्णयाद्वारे स्थानिक कोर्टांना शिफारस केली आहे की त्यांनी मराठा आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले 288 खटले रद्द करावे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यास माझा अजिबात विरोध नाही. कोणाला काय द्यायचे हा निर्णय सर्वस्वी आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जयंत पाटील प्रथमच त्यांच्या कास्तेगाव या त्यांच्या मूळ गावी माध्यमांशी बोलत असताना एकनाथ खडसे हे भाजपच्या असंतोषाचे जनक असल्याचं त्यांनी म्हटलंय. खडसेंसह अनेक जण भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. खडसे नाराज आहेत पण त्यांचा पर्याय राष्ट्रवादी पक्ष असेल यावर माझी त्यांच्याशी अजून चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी आज तेलंगणा हायकोर्टात सुनावणी होणार आहे. डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जाळून मारल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरचे सर्वसामान्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. तर दुसरीकडे न्यायाचा हा मार्ग असंविधानिक असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत मानवाधिकार आयोग सरकारने तसंच कोर्टाने सुद्धा घेतलीये. भारतामध्ये बलात्काराच्या घटनांचं सत्र अजूनही सुरूच आहे. गुजरातमध्ये 12 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. भावनगर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. जवळपास 1 वर्ष या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात येत होते आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडित मुलीच्या आईने या आरोपींना यासाठी मदत केली होती. सध्या आरोपी महिला फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इंडियन एअरफोर्स तेजस MK-1 आणि MK-2 व्हर्जनची 123 विमाने विकत घेणार आहेत. तेजस MK-2 या फायटर विमानाच्या व्यावसायिक उत्पादनाला फेब्रुवारी 2020 पासून सुरुवात होणार आहे. एरोनॉटिक डेव्हलपमेंट एजन्सीचे संचालक डॉक्टर गिरीश एस देवधर यांनी ही माहिती दिली. तेजस हे स्वदेशी बनावटीचे फायटर विमान आहे. हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव वाढवणार नाही तर भारताला आर्थिक विकासाच्या मार्गावरून भरकटण्याचं काम करेल असं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. सरकारने राष्ट्रीय आणि धार्मिक महापुरुषांचे पुतळे उभारण्यापेक्षा आधुनिक शाळा आणि विद्यापीठ उभारली पाहिजेत. यामुळे लहान मुलांना चांगलं शिक्षण देता येईल आणि सहिष्णु आणि इतरांप्रती आदर व्यक्त करणारे म्हणून घडवण्यास त्यांना मदत मिळेल असं मत राजन यांनी व्यक्त केलंय. जगप्रसिद्ध असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे माजी पंतप्रधान देवगौडा यांनी भेट देऊन शनेश्वराचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांनी शनिदेवाला अभिषेक घातला. जागृत दैवत असलेल्या शनिदेवाच्या दर्शनाने आत्मिक शांती आणि समाधान मिळाले असल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली. राजधानी दिल्लीमध्ये धान्य बाजार परिसरातील पेपर कारखान्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये तब्बल 43 निष्पाप लोकांना जीव गमवावा लागलाय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याचबरोबर या इमारतीत बेकायदेशीरित्या कारखाना चालवला जात होता. तसेच अग्निशमन विभागाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना देखील घेतला गेलेला नव्हता अशी धक्कादायक माहिती आता समोर येते. बुलढाणा जिल्ह्यात खर्डा गावामध्ये 50 वर्षे एका दिव्यांग महिलेचे निर्वस्त्र अवस्थेत असलेले प्रेत आढळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित श्वानांच्या मदतीने घरा शेजारी राहणाऱ्या रितेश देशमुख नामक आरोपीला पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले. दरम्यान आरोपीने हत्या का केली यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. देशभरामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 12वीत शिकत असलेल्या विद्यार्थिनी आणि तिचा मित्र वॉशरूम मध्ये बोलत असताना दुसऱ्या एका मुलाने मोबाईल मध्ये त्याची व्हिडिओ क्लिप बनवून महाविद्यालयातील शिक्षकांना दाखवली आणि त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल केला. या प्रकरणानंतर बदनामी होईल म्हणून संबंधित मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना वाशिम मध्ये घडली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग आलेला आहे. राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक तसेच एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिलेत. याशिवाय याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्याशी चर्चा करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय. सुपरफास्ट बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN मराठी. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.